औरंगाबादेत गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या 30-30 घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार संतोष उर्फ सचिन राठोडला औरंगाबाद पोलिसांनी जेरबंद केलंय. औरंगाबादसह मराठवाड्यातील शेकडो शेतकरी अधिकारी राजकीय नेत्यांनी 30-30 योजनेत पैसे गुंतवणूक केली होती. मात्र वर्षभरापासून या योजनेचा मास्टर माइंड संतोष उर्फ सचिन राठोड पैसे परत देतो म्हणून टाळाटाळ करून फरार झाला. शुक्रवारी रात्रीच औरंगाबाद पोलिसांनी राठोडला त्याच्या घरातून अटक करत बिडकीन पोलीस ठाण्यात सुपूर्द केलंय. पोलिसांच्या गुप्त माहितीनुसार या घोटाळ्याची व्याप्ती 300 ते 400 कोटी आहे. धक्कादायक म्हणजे औरंगाबाद नंतर मराठवाड्यातील अनेक लोकांनी यात गुंतवणूक केली आहे, त्यामुळे व्याप्ती यापेक्षाही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. राठोड आपल्याला पैसे परत देईल असे या आशेनं अजूनही तक्रार दाखल कोणी केली नव्हती. एकनाथ राठोड बंगला टांडा यांनी माझ्याकडून एकदा 3.5 लाख रुपये घेतले, एकदा 5 लाख रुपये घेतले आणि एकदा 10 लाख रुपये घेतले. हे जे मला 1 रुपये बी दिले नाही 12 महिन्यापासून. यांनी ग्रामीण भागामध्ये अशी एक 30-30 नावाची एक पॉन्झी स्कीम पसरवली की आमच्याकडे गुंतवणूक करा आणि महिन्याला तुम्हाला 30% व्याज मिळेल, पैसे दुप्पट मिळतील, चारपट मिळतील. आणि जे गरीब शेतकरी ज्यांच्या शासना थ्रू कुठे त्यांच्या जागा ज्या DMIC मध्ये गेल्या, कुठल्या हायवेमुळे गेला, तर या लोकांना त्यांनी टार्गेट केलं आणि या लोकांना टार्गेट करून करोडो रुपये या लोकांकडनं यांनी वसूल केलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचे कुठलाच व्याज किंवा मुद्दल सुद्धा परत दिलेली नाही. आई भवानीचा गजर म्हणजे या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली. भारतीय एअरटेल, टाटा स्टील, L&T, बजाज यासारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर 2 ते 5% पडले. 26 नोव्हेंबर नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे, त्यामुळे शेअर मार्केट या आठवड्यात सलग 4 दिवस खाली कोसळलं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं ग्लोबल मार्केटमध्ये घसरण सुरूच आहे. यात सर्वाधिक धक्का बसला आहे तो नेटफ्लिक्सच्या शेअरला. नेटफ्लिक्सचा शेअर 23% घसरला आहे, त्यामुळे IT क्षेत्रातील शेअर घसरले. सोबतच झूम पेलोटॉनच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे, ज्याचा फटका काल भारतीय बाजारालाही बसला आहे. रिलायन्स Q3 निकाल जाहीर झाले. कंपनीचा प्रॉफिट 38% वाढलाय. 20,539 कोटी रुपये रिलायन्स या Q3 मध्ये कमावले. रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रात कंपनीचा सगळ्यात जास्त फायदा झालाय. या जिओनं 9% म्हणजेच 3.8 कोटी रुपये कमावले. रिटेल क्षेत्राचा हिस्सा 23% इतका आहे. कोरोना काळात मोबाईल कंपन्यांची चांदी झाली आहे. मोबाईल कंपन्यांना जबरदस्त फायदा झाल्याचा एक अहवाल ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशननं प्रसिद्ध केला आहे. 2019 बिहारमध्ये महिनाभरात 1.5 लाख मोबाईलची विक्री झाली. 2020 हीच विक्री 2 ते 2.25 लाखांवर पोहोचली आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये झालेली वाढ आणि ऑनलाईन शाळा कॉलेजेसमुळे मोबाईलच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. तर 2021 ऑगस्टमध्ये मोबाईल खरेदीत घट झाल्याचंही असोसिएशनच्या अहवालात नमूद करण्यात आलं. यावर्षीच्या बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 3 वर्षांच्या FD टॅक्स फ्री करण्याची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे. ATC अंतर्गत होणाऱ्या गुंतवणुकीची मर्यादा सध्या 1.5 लाखांची आहे. बेसिक टॅक्स एक्झेम्पशन लिमिटही वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे